है, अब तो ये स्पष्ट है। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आता राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजप मोठ्या प्रमाणात आक्रमक झालाय. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर आता एकच खळबळ उडाली आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या आपल्या पत्रामध्ये 10 मुद्द्यांसहित गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. आणि अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या या आरोपांनंतर आता कुठेतरी त्यांचं गृहमंत्रीपद जाणार याबाबत निश्चिती असल्याचं म्हटलं जात आहे. राज्यामध्ये सध्या या पार्श्वभूमीवर मोठी खळबळ आहे आणि भाजप या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक झालाय. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आता भाजपने राज्यव्यापी आंदोलनं सुरू केली आहेत. अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या मागणीसाठी आता राज्यातील भाजपचे मोठे नेते जे आहेत ते आंदोलन करतायत आणि आक्रमकपणे ही मागणी लावून धरतायत. दरम्यान परमबीर सिंग यांच्या या गंभीर आरोपांनंतर गृहमंत्रीपद जे आहे अनिल देशमुख यांचं ते धोक्यात आलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये आज संध्याकाळी एक बैठक बोलावली आहे ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे उपस्थित असतील. आणि यावेळी अनिल देशमुख यांच्या राजकीय भवितव्याबाबत त्यांच्या गृहमंत्रीपदाबाबत आणि पुढच्या रणनीतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंग यांचं पत्र काल आलं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांना त्यांनी लिहिलेल्या पत्रामधील मुद्द्यांनंतर खरं तर राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा नुकतीच एक पत्रकार परिषद झाली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अनिल देशमुख यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, त्याचप्रमाणे त्यांची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी एकीकडे मनसेनं लावून धरली आहे. तर दुसरीकडे मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजप राज्यभर आंदोलन करत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह काही मुख्य नेते ज्यामध्ये किरीट सोमय्या, अतुल भातखळकर, राम कदम, त्याचप्रमाणे मनोज कोटक आणि अन्य बड्या नेत्यांनी राज्यभर ही आंदोलनं सुरू केली आहेत आणि अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होते. त्यामुळे या संपूर्ण पार्श्वभूमीवर भाजपचे हे नेते नेमकं काय म्हणतात, हे राज्यव्यापी भाजपचं आंदोलन कशा पद्धतीनं सुरू आहे आणि भाजपची नेमकी काय मागणी आहे जाणून घेऊया. महाराष्ट्राचा तमाशा करून टाकलेला आहे, वगनाट्य चालू आहे आणि साधारणतः एखाद्या सिनेमामध्ये ज्या प्रकारचा प्रसंग घडेल त्या प्रकारचा रोज एक प्रसंग घडतोय. काल संध्याकाळी मुंबईचे माजी कमिशनर परमबीर सिंगांनी जे पत्र लीक केलेलं आहे, जे पत्र मुख्यमंत्र्यांना राज्यपालांना पाठवलंय, तर एक मोठी घटना ही मागे पडली. काल दुपारीच हिरेंचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला त्याच ठिकाणी आणखी एक डेड बॉडी सापडली. याचा अर्थ असा आहे, त्याचा अर्थ असा आहे की याची पाळपळ खूप खोलवर आहे. हा केवळ पैशाचा मामला नाहीये, हा भीषण गुन्हेगारीचा मामला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यावेळेला महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीसांनी हा मुद्दा उपस्थित केला नसता तर हा मुद्दा जिरला असता, नाहीसा झाला असता, कोणाच्या लक्षात आला नसता. देवेंद्रजी ज्या प्रकारे आक्रमक झाले त्यातून 9 वेळा सभागृह स्थगित झाल्यानंतर सरकारला सस्पेन्शन तर नाहीच, केवळ त्या पदावरून वाजेना दूर करण्याचा निर्णय घोषित करावा लागला. अनिल देशमुखांनी उत्तर द्यावं की परमवीर सिंग जर असं म्हणतायत की गेली अनेक महिने सस्पेंडेड असणारा वाजे पोलीस नोकरीमध्ये घेऊन त्याच्याकडे कलेक्टर म्हणून काम दिलं होतं, खड्ड्यांनी वसूल करण्याचं काम दिलं होतं, मग सभागृहामध्ये तुम्ही कशाच्या आधारे वाजेला प्रोटेक्ट करत होता? त्याचा अर्थ वाजेच्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही सहभागी आहात. वाजे सस्पेंड होऊन तुम्हाला चालणार नव्हतं. परमवीर सिंगच बोलले, दीपक अजून वाजे बोलायचे आणि वाजे बोलतील. एनआयएकडे आता हिरेंच्या खुनाचाही गुन्हा वर्ग झाला. सकाळी महाराष्ट्र पोलीस एखाद्या वेळेस दबावाखाली गेले, महाराष्ट्र पोलीस चांगले आहे पण महाराष्ट्र पोलीस दबावाखाली येऊन एखाद्या वेळेस या हिरेंच्या खून प्रकरणामध्ये काही लपवा छपवी करू शकले असते. आता एनआयए कडे हा तपास गेलेला आहे, सगळं बाहेर पडेल.
किती दिवस वाजे चूप बसणार आहे. परमवीर सिंग सुद्धा खूप दिवस चूप बसले. तेलकरच्या खुनाच्या विषयामध्ये त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांनी एफ आय आर दाखल केला, कारण ते त्या पोझिशनवर होते. त्या पोझिशनवर हटल्यानंतर पोपटासारखे परमवीर सिंग बोलायला लागले आणि आता अनिल देशमुख म्हणतायत की वाझे प्रकरणाची या सगळ्या स्फोटक प्रकरणाची पाळामुळं ही परमवीर सिंगापर्यंत जातील म्हणून ते बोलतायत. अरे पण कालपर्यंत तुमचे कमिशनर होते ना, झोपा काढत होता काय? परमवीर सिंगाने त्यांच्या पत्रामध्ये हे म्हटलंय की हे सगळं मी मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि पवार साहेबांना सांगितले. पवार साहेबांना सांगितलं होतं. अरे वा, पवार साहेबांची 54 वर्षाची कारकिर्द ही अशी उज्ज्वल कारकिर्द आहे की त्याच्यामध्ये त्यांनी अन्याय कधी सहन केला नाही ना. मग धनंजय मुंडेला का राजीनामा द्यायला लावला नाही? राठोडचा बळी घेतला. इकडे तुम्ही वाझेला सस्पेंड केलं, परमवीर सिंगाला बाजूला केलं, अनिल देशमुखचा राजीनामा का घेत नाही? उद्धव ठाकरे आमचे जुने मित्र आहेत, आजही मित्र आहेत असं एकतर्फी म्हणून ते मानत नाहीत. पण त्यांना मी प्रश्न विचारतोय की राष्ट्रवादी तुम्हाला अडचणीत आणत नाहीये ना? राठोडचा राजीनामा घेताना शरद पवारांनी नापसंती व्यक्त केली. या संदर्भातले काही गोष्टी सुद्धा त्यांनी आपल्या पत्रामध्ये त्या ठिकाणी उद्धृत केलेल्या आहेत आणि म्हणून माझं म्हणणं आहे की याच्यापेक्षा पुराव्याची आवश्यकता नाही. परंतु हे सरकार का पाठीशी घालतंय, याच्या मागे आणखी कोण बोलवते धनी आहेत की काय, अशा प्रकारचा संशय आमच्या मनामध्ये येतो. आणि म्हणून अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. आज भारतीय जनता पार्टीचं राज्य आंदोलन सुरू आहे आणि हा आंदोलनाचा वणवा जर पेटला तर या ठिकाणी सरकारला भस्मसात व्हावं लागेल, त्याच्यामुळे तात्काळ त्यांनी निर्णय घ्यावा. नाही, भारतीय जनता पार्टीनं हे आंदोलन ज्या दिवसापासून हातात घेतलं, म्हणजे आम्ही भूमिका मांडल्या विधिमंडळामध्ये, विधानसभेत असेल, विधान परिषदेमध्ये असेल, जेव्हा सचिन वाझे प्रकरण आम्ही मांडत होतो त्यावेळेला आमच्यावर त्या ठिकाणी राजकीय अभिनिवेशातनं बोलतो अशा प्रकारचे आरोप केले आणि त्यावेळेला पाठीशी घालण्याचं काम गृहमंत्र्यांनी केलं सभागृहामध्ये. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर तो काय ओसामा बिन लादेन आहे का अशा प्रकारचं बोलून समर्थन करण्याची भूमिका घेतली. परंतु सत्य परेशान हो सकतंय, पराजितने हो सकतंय. सत्य बाहेर आलं, वाझेच्या मार्फत एनआयए इंटरव्हेंट झाल्यानंतर वाझेचं निलंबन झालं, वाझेला अटक झाली, त्याचा बेल त्या ठिकाणी रिजेक्ट झाला, एटीएसला पण हत्येचा गुन्हा घ्यावा लागला आणि आता या प्रकरणामध्ये हे धागेदोरे सिपींकडे जात आहेत. काय सिपींची बदली का केली? तर त्यांची चूक आहे म्हणून. मग चूक आहे मग तुम्ही कारवाई का करत नाही? का नाही सिपीचं निलंबन करत? मग आम्ही म्हणायचं का तुमच्या बचावासाठी तुम्ही सिपींवर आरोप करताय? म्हणजे पहिलं तुम्ही सिपी आणि पोलिसांचा बचाव विधिमंडळात करत होतात आणि आता आपण पुन्हा त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप करतायत. मग तुमचं पहिलं खरं की आताची भूमिका खरी हे एकदा राज्यातल्या जनतेला स्पष्ट होऊ द्या. आणखी 2 पोलीस अधिकाऱ्यांना अटक केल्याची माहिती सध्या समोर येते की नाही? ही तर चैन फार मोठी आहे. मला वाटतं आमच्या किरीट भाईंकडे ती साखळी सगळी असणार आहे. ती एकदम आम्हाला पण सगळं सांगत नाहीत. ती साखळी आता खूप वाढणार आहे कारण वरकरणी हे वाझे प्रकरण आपल्या वाटतंय तेवढं सोपं नाही. याच्याशी अनेक धागेदोरे आहेत, अनेक बडी लोक याच्याशी संबंधित आहेत, तशा प्रकारचे रेफरन्स एनआयएला पण मिळालेले आहेत. आणि आपण बघाल, कालही मी बोललो की काही जण सुपात आहेत, कुठल्याही मोमेंटला ते जात्यात जातील आणि कोण आहेत त्याची त्यांनाही कल्पना आहे. आणि त्याच्यामुळे हे प्रकरण महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये या ठिकाणी कधी घडलं नाही एवढं दुर्दैवी आहे. राज्य सरकारची पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचं काम अशा प्रकारच्या आरोपातनं झालेलं आहे. आणि जे आम्हाला सांगत होते, जे आम्हाला शिकवत होते की पोलिसांची प्रतिमा मलिन करतायत, आम्ही काळजीपोटी सांगत होतो. 2-4 अधिकारी नालायक असतील म्हणून त्या ठिकाणी हक्क पोलीस खराब नाही याची आम्हाला जाणीव आहे. परंतु एकदा कीड लागली तर अख्खं ते पोलीस खातं त्या ठिकाणी भ्रष्ट होतं आणि ही वाझे नावाची कीड या ठिकाणी गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी पाठीशी घातली आणि तेच सीपी आज या ठिकाणी सांगतायत की 100 कोटीची खंडणी मागितली. त्याच्यामुळे तुमचं पोलिसांचं प्रेम पुतणा मावशीचं होतं हे आता आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.